नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल चप्पाळ. तर पुन्हा एकदा आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. अमरनाथ यात्रेसाठी आलेलो आहे आणि सध्या आता मी आहे कटरामध्ये हॉटेल वरुणला. सो मागची व्हिडिओ बघितला असाल प्रवासाची, प्रवासाची नसेल बघितला तर ती अगोदर बघा आणि त्याच्यानंतर हे बघा. आता रात्र झालेली आहे, रात्री आता इकडचं जो जेवणार इकडे आणि सकाळी आम्ही पहलगामला जायला निघणार. सो पहलगामला जाऊन त्याच्यानंतरचा प्रवास असणारा अमरनाथ यात्रेचा ट्रेक असणार आहे, जो 3 दिवसाचा ट्रेक आहे. 2 दिवसवरती चढायला लागतात आणि 1 दिवस खाली उतराय. तो चालायचा आहे, सकाळी लवकर निघायचं पहलगामला. पण हा प्रवास आणि या प्रवासामध्ये घडलेल्या गोष्टी तुमच्यापर्यंत दाखवणार आहे. या प्रवासामध्ये खायला काय मिळतं, सुविधा काय आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला डिटेलिंगमध्ये माझ्या म्हणजे माझ्याप्रमाणे जेवढं तुमच्यापर्यंत शेअर करता येईल तेवढं मी दाखवणार आहे एक मराठीतून. तर ही व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत पहा. ह्या साईडला आहे ना कांदा आणि लसूण हा पदार्थ नसतो जेवणामध्ये. आणि आत्ता आणि ह्या एरियात व्हेजच, कटरामध्ये व्हेजच मिळतं. आणि जी ट्रेन होती ना त्या ट्रेनमध्येसुद्धा व्हेज असतं, नॉनव्हेज नसतंच. इकडे व्हेज मंचाव सूप आहे, टेस्ट आहे छान पैकी आणि गरम गरम आहे ना तर खायला मजा वाटते. इकडे सगळे बसलेले आहेत, हाय. थोड्या थोड्या जेवणसुद्धा येईल. इकडचं जेवण बघा कशा प्रकारे असतं. इकडे रोटी, पनीरची ग्रेव्ही आणि मिक्स व्हेज आहे, सगळं व्हेजिटेरियन. आणि सॅलड पण आहे ना, सॅलड पण आहे. आणि वरती एक मिरची झटक्यासाठी बसला. तर या जेवायला मित्रांनो सगळे जेवायला बसले. गुड मॉर्निंग मित्रांनो, आणि आत्ता आपण जायला निघालेलो आहोत पहलगामला. सकाळचे वाजलेले आहेत, 4 वाजलेले आहेत आणि सर्वजण इकडे रेडी झालेत. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सगळे रेडी आहेत. सकाळी सकाळी पहाटेचा नजारा आणि पाऊस पडतोय. इकडे असं आहे की इकडे जशी गरमी वाढेल ना तसा पावसाळा, जशी गरमी वाढेल ना तसा पाऊस येतो. अबे हायवे में पत्थर गिर रहे थे ना, पत्थर गिर रहे थे ना. आणि ही सगळं आहेत ना, ही डोंगर आहेत ना एकदम ठिसूळ आहेत. आता आम्ही जात होतो ना तशी आहेत ना दगडं पडलेली, म्हणजे अचानक काही होईल काही सांगता येत नाही, एवढा रिस्की हा रोड आहे. हा बघा इकडे कसल्या दरडी कोसळत आहेत, कारण इकडची सगळी डोंगर ठिसूळ. आता आपण काश्मीरला चाललो आहे आणि पाऊस तर आहेच. या दरडीमुळे आता रोड ब्लॉक झालेला पूर्ण. बघा आपल्यासोबत आहे कॉन्वे, म्हणजे मिलिटरीवाले आहेत, आर्मीवाले. तर आत्ता आपण नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत इथे आहे ना. आता जेवायचं आहे. इकडे लंगर असतात, लंगर म्हणजे हे लंगरामध्ये भंडारे आपण बोलतो आपल्याकडं, इकडे लंगर बोलतात. इकडे आपल्याला फुकट जे पाहिजे तो खाऊ शकतो आपण. तर जायचं आहे, नाश्ता करायचा आहे, त्याच्यानंतर पुढे जायचं आहे. नजारा मस्त आहे आणि सगळीकडे आर्मी आहे, इंडियन आर्मी. आणि पहाड बघताय पूर्णपैकी धुक्यात अशी गेलेली आहे. लंगरमध्ये आता काय काय खायला मिळतं ते तुम्हाला दाखवतो. इथे बघा या साईडला खीर आहे ना, काय दलिया, दलिया गोड हे, दलिया हे गोड असणार आहे. आणि इकडे हे इकडे ब्रेड पकोडा 35, पुऱ्या आणि ही भाजी आहे. मधला जेवण अप्रतिम होता आणि असे लंगर बरेच असे मिळतील. आणि इकडची माणसं आपुलकीने जेवायला म्हणजे खायला या, सगळे खायला या, नाश्ता करा, आपुलकीने बोलवतात, हात जोडतात. ही भक्ती असते आणि हेच प्रेम असतं.
अमरनाथ यात्रेला ह्या सगळ्या सायकली बघताय, या सायकलीवरून यात्रेला आलेली हे भक्तगण आहेत. इकडं बघताय, इकडं नाव बघताय, श्री बाबा अमरनाथ यात्राची नाम ज्ञान सिंग विजय पाल सिंग, गाव गोरखपूर पोस्ट, याता जिल्हा अलीगड, हरिद्वार नीलखंड. ही दुसरी यात्रा आहे त्यांची आणि सायकलीवरून ही अमरनाथ यात्रा करतात. हे अशी तुम्हाला भक्त भेटतील आणि ह्याच्याहून सुद्धा आता आपण पुढे पुढे जाऊ तसं खूप काही आपल्याला पाहायला मिळेल, खूप काही बघायला मिळेल. तोपर्यंत जय भोलेनाथ. आम्ही आहोत ना, नाश्ता वगैरे केला आणि इकडच्या भागाला चंद्रकोण म्हणतात. तर इथं आम्ही थांबलो आहे का माहिती आहे का? कारण पुढे लँडस्लाईड झाले, इकडे काही होऊ शकतं, दरड कोसळू शकते, काही होतं. 24 तास इकडे असं म्हणतात की इकडे गाड्या थांबवतात किंवा रोड बंद करतात. सो हे सेफ्टीसाठी असतं आपल्या, आणि आर्मी लोक वगैरे काही मुद्दा आपल्या सेफ्टीसाठी सगळ्या गोष्टी इकडे करतात. आणि जिथं जिथं जाईल ना, 2-2 मिनटावर आर्मी पोलीस आणि इकडचे सुरक्षा दल बरेच आहेत. आता बघूया, आम्ही वेटिंग करतो सगळे. आणि आता या लंगरामध्ये आहेत ना, खूप खाली झोपायला सुद्धा गाडी बिडी आहे, सगळं आहे. पण इकडे आलं काही टेन्शन नसतं. असं आहे, आता वेटिंग करूया. 12 वाजेपर्यंत पोचलो असतो, कंटिन्यू गेलो असलो तर. पण आता बघूया. मित्रांनो, 4 तास झाले, अजूनसुद्धा आम्ही इथंच आहोत या लंगरमध्ये, कारण अजूनसुद्धा रोड क्लिअर नाही झाला आहे. तिकडे भरपूर ट्रॉफिक आहे, त्यामुळे इकडेच थांबलो आहे. इकडे लंगरमध्ये मस्त गादी आहे, इथे 2 तास मस्त झोपलेलो, आराम केला, सगळंच आराम करत होतो. आपल्याला अशी बघा गादी हे सगळं प्रोव्हाइड करतात, हे सगळं फुकट असतं. दुपारची वेळ झालेली आहे, दुपारीसुद्धा या लंगरमध्ये आता जेवतो आहे. जेवणामध्ये राईस आहे, इकडे रोटी चपाती, इकडेही भाजी आहे चण्याची वाटतं कुठेतरी. अजूनसुद्धा खीर होती, ती नाही घेतली. अजूनसुद्धा सोयाबीनची भाजी होती, ती नाही घेतली. या जेवायला. आजचा हा प्रवास खूप आठवणीतला राहील. काय बोलता, प्रवास आठवणीत राहील की नाही? आता येवा आपण पोचलो असतो. पण काय म्हणणार, हे सुद्धा आर्मीवाल्यांनी थांबवलं आहे आपल्या सेफ्टीसाठी असतं, कारण वरतून दरड कोसळली गाडीवर वगैरे, आपलाच अपघात होईल. काश्मीरीचे डोंगर आहेत ना, एकदम ठिसूळ असतात. हे बघा. हे सगळे आर्मी लोकांचा कॉन्वे आहे आणि या सगळ्या बॅच आहे. बरोबर 7 तासाच्या नंतरला हा रस्ता खुला होतोय आता, कारण 7 तास पूर्णपैकी आपण थांबलेलो इथे. 7 तासाच्या नंतर रस्ता खोलतोय, आता लँडस्लाईड झालेली. आता बघूया आर्मी लोकांचा, आर्मी लोकांचा तिकडनं कॉन्वे जाते आता, आणि त्यांच्याच मागून आपल्याला जायचं आहे आणि पूर्णपैकी सेफ जायचं आहे यात्रेला. परत 1-7 तासांनी सुरुवात करायची. जम्मू पाऊस पडत होता आणि लँडस्लाईड झालेली, त्यामुळे 5-7 तास तरी गाड्या बंदच होत्या. आता सुरू झालेल्या आहे, आता बघूया किती वेळात पोचायला येते. पोचतो. रोड ब्लॉक होण्याचं कारण आहे ना इथे आहे, हे सगळं हे माती आहे ना, वरची ठिसूळ माती ही रस्त्यावर आलेली आणि पूर्ण रोड ब्लॉक झालेला. तर कधीही काही होऊ शकतो या रोडला, म्हणजे पाऊस पडला ना तर दरड ही कोसळते. हे बघा, आणि खालनं ही वाहणारी नदी आहे, पाणी बघा किती आहे. आणि हे असे रस्ते, पाणी बघा किती आहे नदीला, जबरदस्त पाणी.
ही बघा केवढी दरड कोसळलेली, बाजूने बघतायत दगड रस्त्यामध्ये आलेले आहेत. आणि हॅट्स ऑफ इकडच्या म्हणजे आर्मीला, इंडियन आर्मी आणि इकडचे पोलीस आणि सगळे कर्मचारी, की लगेच जशी जशी दरड कोसळली ना तशी तशी जे सी बी वगैरे इकडचा असतो ना ते सगळं आणून पूर्णपैकी हटवतात, त्यामुळे रस्ता क्लिअर करतात. आणि आत्ता आम्ही चाललो आहे ना, म्हणजे आम्हाला आर्मीच घेऊन चालली आहे. हे बघा, परत बघा या साईडला पण बघा. अरे बापरे, गुड इव्हिनिंग मित्रांनो. आणि आत्ता आपण बनिहालमध्ये आहोत. माझ्या मागे बघताय आजूबाजूला ह्या लंगर आहेत सगळ्या, म्हणजे भंडारा सगळीकडे आहे. आजचा प्लॅन तुम्हाला सांगतील काका. आज नक्की नेमकं काय झालं, सकाळीपासून निघालेलो आपण 3 वाजता, त्याच्यानंतरला आपण आपला म्हणजे एम होता की पहलगामला जायचं, पण इकडचा निसर्गाशी आपण पंगा नाही घेऊ शकत. आत्ता आपण निसर्गाला निसर्गाशी जे जे लढत आलो आहे ना, म्हणजे पहिली झाली लँडस्लाईड आणि त्याच्यानंतरला आपल्याला इथे 3 वाजताच्या पुढे सोडतच नाही ना कोणाला. नाही, ऍक्च्युली ती सिक्युरिटी पर्पज, म्हणजे जे बॉर्डर सुरक्षा रक्षक असतात तर त्यांचं कधी ते टनल आहे, म्हणजे इथून एक 8-9 किलोमीटर वरती ना नेहरू टनल आहे जी 9 किलोमीटरची आहे. ती आपल्या हा NH हायवे आहे, ती आपल्या एक म्हणजे खूप सिक्युरिटी असते तिकडे, म्हणजे काही टेररिस्ट तिकडे अटॅक करून त्याला म्हणजे काश्मीर आणि जम्मू किंवा काश्मीर आणि भारत असं वेगळे करू शकतात, त्यामुळे त्याला खूप सिक्युरिटी, हाय सिक्युरिटी त्याला असते. आणि 4 नंतर जे तिकडचे ऑफिसर असतात ते निघून जातात आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी 4 येतात. त्या कारणामुळे जो यात्रींचा जे गाड्या असतात, ज्या येणारा कॉन्वे असतो तो त्याच ठिकाणी थांबवला जातो, जेणेकरून उद्या कुठे जीवितहानी होऊ नये किंवा काही टेररिस्ट किंवा आतंकवादी हल्ला होऊ नये त्यासाठी त्यांना तिकडे थांबवलं जातं असं असतं. पण त्या कारणामुळे आज आपण बनिहालला आपल्याला या लंगरमध्येच मुक्काम करावा लागतो, म्हणजे जो आपला मुक्काम पहलगामला होता तो न होता आपल्याला आज इकडे मुक्काम करावा लागणार. आणि मला काकांनी सांगितलेलं आधी इकडे काय होईल सांगता येत नाही आणि कधी कधी 24 तास पण जातात, पण इकडे आलात तर ऑप्शन बी सी ठेवायचाच लागतो. बरोबर बरोबर. सो ऑप्शन बी काय असणार आहे नेक्स्ट? आता सध्या तरी या सिच्युएशनप्रमाणे नॉर्मली आपण काय करणार आहोत, जो आता आपला आजचा मुक्काम पहलगाम होता आणि उद्या आपण ट्रेक करून शेषनागला जाणार होतो आणि परवा आपण पंचतरणी करणार होतो, हा असा म्हणजे आजच्या ह्याप्रमाणे होता. पण तो आता ऑप्शन चेंज करावा लागेल, म्हणजे आता म्हणजे लोकांचे दमले किंवा त्यांचं बघून किंवा अजून काही कारणामुळे आपण मग अजून एक प्लॅन करू शकतो की बाबा उद्या आपलं मुक्काम पहलगाम करू, जो आता उद्याच आपली यात्रा होती जी ट्रेक करणार होती आपण परवाला करू, म्हणजे परवा आपण ती स्टार्ट करणार आणि मुक्काम तसंच शेषनाग करणार. अच्छा. नंतर आपण दुसरा मुक्कामवरती गुफेजवळ करणार, अमरनाथच्या गुफेजवळ, आणि तिसऱ्या दिवशी आपण दर्शन करून बालताल मार्गे श्रीनगरला पोहोचू, म्हणजे जो आपण पहलगामला येऊन श्रीनगरला जाणार होतो ते न करता आपण डायरेक्ट वेळ वाचावा म्हणून बालताल मार्गे आपण खाली उतरणार आहोत श्रीनगरसाठी. तर अशा प्रकारचे ते आता प्लॅनिंग आहे, पण हे ऑप्शन बी आणि सी ठेवलेले आहेत आणि ते काही कधी कसे काही होऊ शकतं. कसं असं माहिती, ही खूप भक्ताच्या सहनशक्तीची परीक्षा असते, म्हणजे हा देव पण बघतो, हा जागृत देव आहे, स्वयंभू देव आहे,
तो पण नेहमी बघतो की हा भक्त माझ्यापर्यंत पोहोचू शकतो की नाही शकत, ती परीक्षा आहे आमची आणि ती आम्ही नक्की पास करणार. आमच्यासोबत हे सगळे लंगर आहेत आणि लंगरावर आहेत ना माझ्या मागे, माझ्या इकडे बघताय पुढे इकडे सुद्धा आर्मी आहे. ह्या सर्व हेल्पिंग आहेत, मेडिकल आणि पोलिसांचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्या सुटला ह्या साईडला सुद्धा आर्मी चेकिंग करूनच आतमध्ये सोडते. ह्या सगळ्या सेफ्टी आहेत. आता इकडे सुद्धा खाण्यासाठी बघा, चाय इव्हिनिंग झाले ना, चाय फरसान बिस्कुट सगळं चहा पिऊया इकडे. थोडासा थंड वातावरण आहे कारण चारही बाजूनी डोंगर आहे. तेल आप ये क्या बना रहे हो? मैं किला बना रहा हूँ. किला? किला बेसन का. बेसन का है किला. ओके. वेगवेगळे व्हरायटीज बऱ्याच इथे बघायला मिळत आहेत. अभी ऑइल तेल डाला ना. ये कहाँ कहाँ का नॉर्मली कहाँ बनाते हैं, कहाँ का आइटम है? दिल्ली. दिल्ली का ना. तर या लंगरमध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थासाठी करत नाही. आता हे काकासुद्धा म्हणाले सगळं टेस्ट वगैरे अप्रतिम टेस्ट असते इकडची, म्हणजे स्वच्छता त्यात व्हरायटी क्वालिटी सगळं मेंटेन केलं जातं. आणि आत्ता मगाशी आम्ही बाथरूमला गेलो ना, बाथरूम पण स्वच्छ, म्हणजे ही सेवा आहे. सेवा आहे इथे म्हणजे कसं म्हणजे जो भक्त असतो त्याला भगवान शंकराचा महादेवाचा अवतार समजतात. ओके. आणि त्याला त्याच आदरतिथ्याने वाढलं जातं किंवा त्याची सेवा केली जाते. हा त्यांचा म्हणजे हे त्यांचं पुण्याचं काम आहे म्हणून तशीच सेवा त्यांना देतात सगळेजण. आणि इकडे जे लंगर लावतात ना, म्हणजे आपण आपल्या भाषेमध्ये भंडारा बोलतो. हा तर हे लंगर यूपी एमपी दिल्ली पंजाब अशा बऱ्याच अशा स्टेटमधून इकडे लंगर लावायचे. आणि खाद्य संस्कृती सगळी, म्हणजे तुम्हाला चायनीज पण मिळेल इकडे, तुम्हाला पंजाबी पण मिळेल, प्रत्येक प्रकारचं भागाचं इथे लंगर लागलेले असतात. तर आम्ही सुद्धा हे इथलं जीवन इकडचं जरा ह्या या सगळ्या आठवणी आहेत त्या तुमच्यापर्यंत सुद्धा दाखवतोय आणि आम्ही सुद्धा या जगतोय. हे सगळे अनुभव आहेत, हे सगळे ह्याला अडथळे नाही म्हणू शकत. हे देव परीक्षा घेतोय आणि हा प्रवास आहे हे तुमच्यापर्यंत दाखवतोय. सगळ्यांच्या गाड्या इथं आता अडकल्यात. बघा आमची सुद्धा गाडी तिथे आहे, लावलेली आहे. सगळे उद्या संध्याकाळी उद्या सकाळी 6-7 वाजता तिकडे जायला पहलगामला जायला निघतील. सगळे थांबले तिथे आणि सगळे कोण हॉटेल बुक करतोय, कोण लंगर बुक करतोय. ह्या साईडला पुढे बघा आर्मी आहे, फुल चेकिंग आणि सगळ्यांना थांबवतंय. ये काय आहे? आलू टिक्की. सगळीकडे काय ना काय खायला मिळत आहे आता. आणि रात्र झाली ना तर आता जेवूया मस्त पोट आलूच्या करूया. आणि आम्ही काय करतोय सगळीकडे टेस्ट करतोय, सगळीकडचा प्रसादाचा लाभ घेतोय. ज्यांनी लंगर लावलंय त्यांना सुद्धा आनंद आणि ते आवडीने बोलवतात, या जय भोलेनाथ. या अक्षरशः पाया पडतात, म्हणजे एक आपुलकीने बोलवत आहेत आणि खायला बोलवत. चला आलू टिक्की खाऊन बघूया. आलू आहे, आलू नाही खा सकती और क्या है कुछ और आलू के बगैर की. चला हे आलू टिक्कीचे टेस्ट करून बघूया आपण. आलू टिक्की आपण आता टेस्ट करूया. इथे सगळ्याचा मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला. इकडे आलू टिक्की तर खाऊन झाली, आता इकडे बघूया काय आहे. ठीक आहे रोटी करू ना. यापे रोटी आणि इकडे आहे बेसन का चिलका आहे ना. एक ही नो टेस्ट करणे काय सगळ्या पदार्थाचे आपण याला टेस्ट करूया. हा थोडा ना लास्ट वाला के
ये क्या है? ये क्या है? आलू टमाटर की सब्जी। आलू टमाटर। और ये? और ये वो कड़ी। कड़ी, अच्छा। और ये? और ये अचार। अचार, ये चावल। आलू हा, आलू हा, बस ये फूल तो बदलले पाहिजे इकडे पण वेगवेगळ्या प्रकारचे जेवण सगळे जेवाय बसले। आणि हे लंगर मध्ये आहेत ना जास्तीत जास्त महाराष्ट्रीयन आहेत, आतमध्ये मराठी माणसं आहेत, त्यांच्या वागण्यावरनं बोलण्यावरनं समजतं। तिकडे बघा गांधी टोके घातलेले सगळे मराठी लोक आहेत आतमध्ये, पूर्णपैकी आता महाप्रसादाचा लाभ घेत आहेत। आजचा दिवस एक आठवणीशीर राहील, खूप मस्त गेला। आत्ता जेवलो मस्तपैकी आणि लंगर म्हणजे भंडारा सगळे तिकडे, सगळे ऑल ओव्हर इंडियातून जेवढे येतात तेवढे इकडे। आणि आत्ता गरीब सगळे सगळे गरिबांपासून तर अगदी श्रीमंत ज्याला बेडवर झोपायची सवय नसते, श्रीमंत इकडे कुठे झोपतोय, ज्याला बेडवर झोपायची म्हणजे खाली झोपायची सवय नसते ते सुद्धा झोपलेत। आणि सगळ्यांना अंगावरती भेटणार, सगळ्यांना अंगावरती ब्लँकेट। आणि हे सुद्धा आहे ना गादी टाईप आहे। तर आजचा हा प्रवास होता। ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ॲडव्हेंचर व्हिडिओमध्ये। उद्या पहलगामला जायचं आहे पण ही व्हिडिओ इथंच थांबवतोय। टाटा आंब्याचा बाटा, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा।